नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडियन बँकेची एक जी SO ची ॲड आलेली त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. बऱ्यापैकी याच्यात पदं आहेत, तर आपण ते पाहूयात की कोणते कोणते पदं आहेत आणि कसे कसे आहेत त्याबद्दलची व्यवस्थित माहिती. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहून घ्या की इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्याच्या. या रिक्रुटमेंटमध्ये ॲप्लिकेशनच्या डेट आहेत 12 मार्च ते 1 एप्रिल 2024. या दरम्यानच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशनची डेट लक्षात राहू द्या. लास्ट डेची किंवा लास्ट डेट आहे त्याचं वाट बघू नका. ज्याला अप्लाय करायचं आहे त्यानं लवकरात लवकर अप्लाय करावं. मित्रांनो, जवळपास टोटल आकडा मी दाखवते तुम्हाला, 49 वेगवेगळे पदं आहेत. स्केल 1 ऑफिसर, स्केल 1 ते चीफ मॅनेजर, स्केल 4 पर्यंतचे सर्व पदं आहेत. पण प्रत्येक डिटेलमध्ये पदाबद्दल माहिती सांगता येणार नाही, एक्सपिरियन्स सांगता येणार. पण जे स्पेसिफिकली जास्त ज्याच्या जागा आहेत त्याच्याबद्दल आपण पाहूया, आणि जे पद रेग्युलर बँकिंगपेक्षा वेगळं आहे ते पण पाहूया आपण. तर याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, ते आहे असिस्टंट मॅनेजर NR बिझनेस. याला जागा आहे मित्रांनो तेवढ्या जास्त आहेत, 30 जागा आहेत आणि रिलेटेड रिझर्वेशन आहे, 12 अनरिझर्व्ड पोस्ट आहेत. बाकी पण पोस्ट आहेत, आपण पाहू शकतो की बाकी पोस्ट आहेत पण कंपेरेटिव्हली कमी आहेत, जसं की 10 5 1 1 5 1. त्यामुळे मॅक्सिमम जी मुलं अप्लाय करतील ती ह्याच पोस्टसाठी करणार आहेत. आणि प्रत्येक पोस्टबद्दल डिटेल पण आपण पाहणं या व्हिडिओमध्ये प्रॉपर होणार नाही, त्यामुळे एकाच पदाबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती पाहूया आणि नंतर रिलेटेड गोष्टी आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. तर त्याच्या आधी, व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी आपण पाहूया की NR बिझनेस म्हणजे कोणता आहे. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स जे असतात, ज्यांचे काही जे काही ट्रान्झॅक्शन असतात, फॉरेन एक्सचेंज म्हणा किंवा ज्यांना जे काही वेगवेगळे FNRB वगैरे अकाउंट्स असतात, आपण जनरल स्टडीजमध्ये बँकेच्या याच्यामध्ये वाचलेलं आहे की जे काही NR नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स असतात त्यांची जे काही कामं असतात, ज्यांना जे काही बँकेमध्ये सुविधा पाहिजे असतात, तो बिझनेस सांभाळणं किंवा त्या बिझनेसमध्येच काम करण्याची ही एक संधी आहे. रेग्युलर बँकिंगच्या बिझनेसपेक्षा किंवा जे काही रेग्युलर काम असतं PO वगैरे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काम आहे. तर याचं काय क्वालिफिकेशन आहे, काय रिक्वायरमेंट आहेत ते आपण पाहूयात. त्याआधी आपण पाहूया की त्याची जी काही सॅलरी असणार आहे त्याबद्दलची थोडी माहिती. जेवढे पदं आहेत स्केल 1 पासून स्केल 4 पर्यंत सर्वांचे सॅलरी स्ट्रक्चर दिलेले आहेत. ज्या बिझनेसबद्दलचं जे NR बिझनेसबद्दलचं पद आहे असिस्टंट मॅनेजरचं, त्याची सॅलरी 36,000 बेसिक असेल आणि ग्रॉस जवळपास अशी राहू शकते. नक्कीच आता 12th bipartite लागू झाल्यानंतर चेंज होतील याच्यामध्ये, पण एक नॉर्मल गोष्ट किंवा एक समजण्यासाठी ही सॅलरी स्ट्रक्चर आहे. आता पात्रता काय असणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया आपण. जे काय पद स्केल 2, स्केल 3, स्केल 4 चे आहेत, म्हणजे सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजरचे जे काही पदं आहेत, तर त्या सर्व पदांसाठी पर्टिक्युलर एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर या पदासाठी सुद्धा एक्सपिरियन्स लागणारच आहे, पण तो लागणारा एक्सपिरियन्स थोडासा कंपेरेटिव्हली कमी आहे. आता एका पदाचं उदाहरण देऊन मी सांगतो की ह्या पदाचं बद्दल जर बघितलं आपण, चीफ मॅनेजर क्रेडिट, तर याची मिनिमम एज 27 आहे, मॅक्सिमम 40 आहे. क्वालिफिकेशन बघा, CA किंवा 2 इयर्स MBA फॉर इक्विवॅलंट PG डिग्री. त्याचसोबत सर्टिफिकेशनबद्दल पण दिलेलं आहे, NIBM चे काय सर्टिफिकेशन असतील तर तेही चालतील आणि रिक्वायर्ड आहेत ते. त्याच्यानंतर 7 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स किंवा 5 इयर्स ऑफ, माफ करा, सिनियर मॅनेजरबद्दल आहे, 7 इयर्सचा एक मेगा एक्सपिरियन्स आहे आणि कॉर्पोरेट क्रेडिट. आणि इथे आणखी एक अट टाकलेली आहे त्यांना की ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या बँकेमध्ये ते काम करतायत, तिथं त्याची बॅलन्स शीट, त्याचा बिझनेस 3 लाख करोडचा असला पाहिजे. म्हणजे मेजर बँकांमध्ये ज्यांना काम केलेलं आहे
त्यांच्यासाठी हे पद आहे. तर जनरली सगळ्या ज्या काही पद आहेत त्यांच्याबद्दलचा असाच क्रायटेरिया आहे, पण जे मिनिमम क्रायटेरियावरचं पद आहे ते आहे आपलं असिस्टंट मॅनेजर एन आर बिझनेसचं. याचं मिनिमम एज बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो 21 इयर्स आणि मॅक्झिमम 30 इयर्स आहे. ग्रॅज्युएशन चालेल, MBA और इक्विवॅलेंट PG डिग्री डिप्लोमा इज डिझायरेबल. मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे, पण जर का MBA असेल तर ते डिझायरेबल आहे. तर मिनिमम क्रायटेरिया आपला ग्रॅज्युएशनचा आहे. त्याच्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ ऑफिसर. ऑफिसर म्हणून 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ क्लर्क इन शेड्यूल कमर्शियल बँक. कोणत्या कमर्शियल बँकेमधला 1 वर्षाचा ऑफिसरचा एक्सपिरियन्स किंवा 3 वर्षाचा क्लरिकलचा एक्सपिरियन्स. त्यामुळे हे जे पद आहे असिस्टंट मॅनेजर एन आर बिझनेस हे खूप चांगलं आहे, आणि रेग्युलर जे काय काम बँकेमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त हे पद आहे. रेग्युलर वर्कलोड जो असतो त्याच्या व्यतिरिक्तचं हे काम आहे. ओके, आणखी पुढे पाहू याच्यामध्ये काय आणखी महत्त्वाची माहिती आहे. बाकी इतर पदांबद्दलची जे काही रिक्वायरमेंट आहे तिथे दिलेली आहेत. स्पेशलिस्ट फॉर MSME. मी प्रत्येक पदाबद्दल इथे डिटेल्स सांगू शकत नाही, कारण 49 पदे आहेत आणि प्रत्येक पदाचा वेगवेगळा क्रायटेरिया आहे. तर आपण त्या व्यतिरिक्त काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पाहूया. काही ट्रेजरीबद्दल आहेत, काही स्पोर्ट्ससाठी आहेत, पण सिंगल सिंगल पदं आहेत. एक एक पदाचं वेकन्सी निघालेली आहे, त्यामुळे डिटेल एका एका पदाबद्दल आपल्याला इथे ह्या व्हिडिओमध्ये नाही बोलता येणार. तर चला आपण पाहूया की आणखी कोणते महत्त्वाच्या गोष्टी ते आहेत त्या. IT रिलेटेड पण काही पदे आहेत. सिनियर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटसाठी पण आहेत, सिनियर मॅनेजर डेटा ॲनालिसिस्ट. एक टोटल 49 पदांची ही ॲड आहे. स्पेशलिस्ट जे काही लोकं असतील त्यांनी, म्हणजे ज्यांचं IT झालेलं आहे, ज्यांचे इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांना स्वतः ही ॲड व्यवस्थित जर बघितली तर आणखी त्यांना त्यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळू शकते याच्यामध्ये. रिलेटेड एज रिलॅक्सेशन जसं आहे 5, 3 आणि 10 इथे लागू आहे. क्रायटेरिया दिलेले आहेत जे काही हँडिकॅप स्टुडंट असतील त्यांच्यासाठी. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर, सिलेक्शन प्रोसेसबद्दल बोलायचं झालं तर ॲप्लिकेशनच्या रेशोमध्ये एक्झाम कंडक्ट होईल. जर काय ॲप्लिकेशन जास्त आले तरच एक्झाम कंडक्ट होणार आहे. म्हणजे आपण इथे पाहू शकतो की 2 मेथड दिलेले आहेत सिलेक्शन प्रोसिजरच्या. शॉर्ट लिस्टिंग ॲप्लिकेशन्स फॉलोड बाय इंटरव्ह्यू ऑर रिटर्न ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू. जर का ॲप्लिकेशन जास्त प्रमाणात आले तर एक रिटर्न एक्झाम होईल. त्याचा क्रायटेरिया किंवा त्याचा जो सिलेबस बघा काय असणार आहे. प्रोफेशनल नॉलेजसाठी 60 क्वेश्चन 60 मार्क असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज 20 क्वेश्चन 20 मार्क, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क. म्हणजे क्वांट रिझनिंगचा काही इथे संबंध येतही नाही आहे. जर प्रोफेशनल नॉलेज आहे त्याच गोष्टींवर बाकी होणार. निगेटिव्ह मार्किंग आहे नक्कीच. तर अशा प्रकारे जे काही क्रायटेरिया असणार आहे ते आहे. इंटरव्ह्यूसाठी बघा की 100 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे. मिनिमम क्रायटेरिया आहे 40 मार्क्स ओपन आणि EWS कॅन्डिडेटसाठी आणि 35 मार्क्स अदर रिझर्व कॅन्डिडेटसाठी. आणि वेटेज बघा, जर का रिटर्न टेस्ट झालेली आणि इंटरव्ह्यू झालेला असेल तर 80:20 80 मार्कांचं वेटेज आपल्याला रिटर्न टेस्टच्या मार्कांना असणार आहे आणि 20 मार्क्स हे आपल्या इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. तर ही बेसिक काय क्रायटेरिया होते आणि सिलेक्शन प्रोसिजर होते. अजून पुढे पाहूया आपल्याला की सेंटर्स वगैरे कुठे आहेत त्याचे.
एक्झामिनेशन सेंटर्स मित्रांनो आपण पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स आहेत, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, एम आर रिजन, नागपूर, पुणे, नाशिक आणि जळगाव हे काही एक्झामचे सेंटर्स आहेत. मित्रांनो ह्या ॲडमध्ये भरपूर पदं आहेत, पण मेजर पदं आहेत की जिथं कमीत कमी क्रायटेरिया लागतो जो क्वालिफिकेशनसाठी, म्हणजे एक्सपिरियन्स आणि अदर रिलेटेड क्रायटेरिया, जसं की प्लेन डिग्री आहे आपल्या असिस्टंट मॅनेजर एन आर बिझनेसच्या पदासाठी, पण बाकीच्या पदांसाठी सी एचं पण आहे आणि एम बी एचं पण क्वालिफिकेशन लागणार आहे. तरी एन आर बिझनेसची जी काय पद आहे असिस्टंट मॅनेजरचं ते चांगलं आहे आणि या एक्झामच्या तयारीला तुम्ही लागलं पाहिजे. चला पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.